अणदूर येथील जवाहर महाविद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी उपप्राचार्य डॉ मलिनाथ लंगडे डॉक्टर विश्वास माने यांची प्रमुख उपस्थिती होती बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले गोकर्ण पटेल छत्तीसगड बिस्मेरा निलेश्वर टिकेश्वर राजन पटेल बिस्मेरा संजय पटेल बिहार छपरा व नवनाथ धोत्रे अणदूर या कामगारांचा टोपी शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी विचार व्यक्त करताना डॉ चंदशेट्टी म्हणाले कामगार दिवस हा कामगारांच्या चळवळीतून सुरू झाला कामगारांवर सतत अन्याय होत असायचे कामगारांना विश्रांतीची आवश्यकता होती म्हणून कामगारांनी काही मागण्या मांडल्या त्यांची मुख्य मागणी आठ तासांच्या कामाच्या दिवसाची होती यासाठी कामगारांना आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करावा लागला त्यामुळे हा दिन कामगार दिन म्हणून ओळखला जातो कामगारांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे म्हणून कामगारांच्या पाठीमागे आपण उभे राहूया असे आवाहन केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते